मुंबई उत्तर मध्य लोकसभेतून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2 टर्म खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट पक्षानं कापलंय. प्रमोद महाजन यांच्या खुनाप्रकरणी उज्ज्वल निकम यांनीच महाजनांची बाजू मांडली होती. पण सरकारी वकील म्हणून ओळख असलेले उज्ज्वल निकम नेमकी आहेत तरी कोण हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण, साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवर प्रेस करा. जळगावमध्ये उज्ज्वल निकम यांनी कायद्यातून शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर जळगावमधूनच त्यांनी वकिलीला सुरुवात केली. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी निकम यांनी सरकारी बाजू मांडली आणि तेव्हापासून निकम यांचे नाव घराघरात पोहोचले. पुढे मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला, त्यात अजमल कसाब हा एकटा जिवंत दहशतवादी पकडला गेला. कसाब विरोधात निकम यांनीच सरकारची बाजू मांडली. 26-11 केसमध्ये निकम यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. त्यानंतर निकम यांनी एक ना अनेक खटल्यात सरकारची बाजू मांडली. त्यात 2011 झालेला मुंबईतला साखळी स्फोट, शक्तिमिल सामूहिक बलात्कार, कोपर्डी बलात्कार आणि खून, अहमदनगरमध्ये झालेल्या खून आणि बलात्कार केसमध्ये निकम यांनी खंबीरपणे सरकारची बाजू मांडली. 1993 मुंबईत झालेल्या स्फोटात निकम यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली, तेव्हा बाळासाहेबांशी संबंध आला अशी माहिती निकम यांनी दिली आहे. कारण 1993 बॉम्बस्फोटानंतर माझ्या आणि बाळासाहेबांच्या अनेक वेळा चर्चा झाली होती. काही वेळाला मी बाळासाहेबांच्या मताशी मतभेद दाखवले. बाळासाहेबांनी अत्यंत खिलाडू वृत्तीने सुरुवातीला बाळासाहेबांचा स्वभाव ते रागावलेत नाही, पण मी त्यांना बाजू पटवून देऊ शकलो. कालांतराने मला मध्येच फोन करायचे, वृत्तपत्रात काही बातमी वाचली, किती बातमी वाचल्यानंतर बाळासाहेबांचा मला फोन असायचा की उज्ज्वल तू चांगलं करतोस, छान असंच कर, आज मला हा भेटायला येणार, तू येणार आहेस का? मग मी हो म्हणायचो, काय नाही म्हणायचो. आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्धवजींना चांगल्या ज्ञात आहेत, असं बाळासाहेबांचं देखील माझ्यावरती अमर्याद प्रेम होतं. बाळासाहेबांचा एक जो स्वभाव मला आवडला ती खिलाडू वृत्ती, स्पष्टवक्ता आणि खिलाडू वृत्ती, ही राजकारणात असणं आवश्यक आहे. जे खरं ते खरं म्हणण्याची ताकद देखील असली पाहिजे. 26-11 खटल्यावेळी कसाब बिर्याणी मागत होता असं विधान निकम यांनी केलं, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आपण असं विधान केलं होतं, कसाबनं अशी कुठलीही मागणी केली नव्हती असं स्पष्टीकरण त्यांनी नंतर दिलं. गेल्या काही वर्षात निकम यांनी वकिलीची प्रॅक्टिस कमी केली आहे. निकम अनेक माध्यमांमध्ये कायदेशीर तज्ज्ञ म्हणून हजेरी लावत होते. राज्यात पक्षांची जी फाटाफूट झाली त्याचे कायदेशीर अर्थ निकम माध्यमातून सांगत होते. आता भाजपनं 2 टर्म खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून निकम यांना उमेदवारी दिली आहे. या काही मला नवीन नाहीत. कैलासवासी स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा खटला चालवत असताना पूनमजी ह्या नेहमी मला भेटत असत. एक चोखंदळ अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, साहजिक आहे. ज्यांनी या मतदारसंघाचं 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं त्यांनी ते पुन्हा मिळण्याची अपेक्षा करावी, यात गैर काही नाही आहे. त्यामुळे मी निश्चित या मतदारसंघाचे काय ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न कसे रीतीने सोडवता येईल याकरता त्यांच्याबरोबरही मी चर्चा करेल. कोर्टात खंबीरपणे सरकारची बाजू मांडत केस जिंकणारे निकम जनतेच्या कोर्टात जिंकणार का हे आता 4 जूनलाच कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.